क्रिसमस किंवा 31ला बाहेर जाण्याचा ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करण्याचा विचार तुमचा असेल तर ही बातमी नक्की बघा. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये पॅरासेलिंगला गेलेल्या दोन मैत्रिणींसोबत एक भयावह प्रकार घडलाय. दोन्ही मैत्रिणी पॅरासेलिंग करत असताना त्यांच्या बचावासाठी बोटीला बांधलेला दोर तुटला आणि दोघीही 100 मीटर उंचीवरून समुद्राच्या मध्यभागी पडल्या. यावेळी त्याच बोटीत असलेल्या त्यांच्या कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकलाय. पण सुदैवाने दोन्ही महिलांनी लाईफ जॅकेट्स घातलेली होती, त्यामुळे बोट दोघींपर्यंत पोहोचेपर्यंत त्या लाटांवर तरंगत राहिल्या आणि बचावल्या. अलिबागच्या वर्सोली बीचवर पॅरासेलिंगच्या वेळी 27 नोव्हेंबरला हा प्रकार घडला. या अपघाताने दोन्ही महिला आणि कुटुंबीय सध्या धक्क्यामध्ये. तर रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये पॅरासेलिंग करताना दुर्घटना झाली, मात्र ही अशी दुर्घटना होण्याची काही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी देखील अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. एकंदरीतच पॅरासेलिंग किती सुरक्षित आहे, अशा प्रकारे ॲडव्हेंचर स्पोर्ट्स करताना काय खबरदारी घ्यावी, तज्ज्ञांकडनं जाणून घेतलं आहे आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी. आपण बघूया. आत्ता हे त्यांनी मला जी काही सेफ्टी दिलेली आहे ती महत्त्वाची तर आहे. संपूर्ण त्यांनी सेफ्टी देऊन आता मी वरती पॅरासेलिंगला जाणार आहे, पण तत्पूर्वी एका प्रश्नाचं उत्तर मात्र आपण घ्यायचं आहे. मला एक सांगा, वरती जातो साधारण किती फूट आपण हवेत जातो एक साधारण पॅरासेलिंग करताना? 50 फूट. मग कस्टमर एक असं होऊ शकतं घाब, म्हणजे बऱ्याच वेळेला असं कधी झालंय का भीती वाटणं किंवा मला वाटू शकते भीती? साहजिक वाटतेच भीती, पण आम्ही इथून खाली जाताना ट्रेनिंग देऊनच सोडतो की लक्ष आमच्याकडे पाहिजे आणि काही जे सिम्बॉल आहेत त्यांना की जर घाबरत असाल तर खाली डाऊन करायला दाखवा. मग आम्ही खाली ड्रायव्हरचा लक्ष वरतीच असतो, मग त्यांना खाली घेऊन येतात. प्रॉब्लेम असेल तर हे करून दाखवा, क्रॉस असा चिन्ह दाखवा, मग ते खाली घेऊन येतात. सर मला ना यातले जे काही सिम्बॉल्स तुम्ही आता म्हटलं तुम्ही सांगितलं, पण ते एक्झॅक्ट नेमके सिम्बॉल्स काय ते मला अगदी तुम्ही सांगू शकता आता? म्हणजे मी जाणारच आहे वरती जाताना, जाण्यापूर्वी मला जर तुम्ही सांगितलं म्हणजे नेमके आता प्रेक्षक जे आहेत त्यांना सांगितलं तर बरं होईल. वरती जाताना आपल्या जर कम्फर्टेबल वाटत आपण जर एन्जॉय करतोय तर चांगला सिम्बॉल असा दाखवायचा म्हणजे ओके गुड आहे चांगला सिम्बॉल. आपल्याला जर भीती वाटते की आपल्याला कुठला तरी त्रास आहे प्रॉब्लेम आहे तर असं डाऊन दाखवायचं म्हणजे ते ड्रायव्हर तुम्हाला खाली घेऊन येतो. शेवटी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे, दुर्घटना म्हणजे आपण असं पकडतो की 0.1% तो चान्स असू शकतो. अशा वेळेला मी काय काळजी घ्यायची म्हणजे जर मी वरती गेलो पर्यटक म्हणून किंवा ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा लवर म्हणून तर मला काय काळजी घ्यायची? सर किती जरी आपण काळजी घेतली तरी एक दुर्घटना ही एक भाग असतो, तो किती काळजी घेतली तरी होतो, पण त्याला आपण काही करू शकत नाही. पण तरी आम्ही एक तर प्रॉपर ट्रेनिंग देऊन पूर्ण माहिती देऊन गेस्टना आपण वरती सोडतो आणि पूर्ण जबाबदारीनिशी आम्ही त्यांना पूर्ण हँडलिंग करतो. पूर्ण इथून वरती जाईपर्यंत पूर्ण बोटमध्ये लँडिंग होईपर्यंत पूर्ण प्रॉपर त्यांना आम्ही गाईड करतो. नक्कीच, एकंदरीत हे जे काम आहे म्हणजे ही स्पोर्ट ॲक्टिव्हिटी आहे, आपणा सर्वांना मजा वाटते, पण त्याच वेळेला खबरदारी ही यातला हा यातला एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे ज्या लोकांसोबत किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पॅरासेलिंग करणार आहात किंवा कोणती स्पोर्ट ॲक्टिव्हिटी असेल ॲडव्हेंचर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ती करताना हा स्टाफ प्रशिक्षित असणं महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या सूचनांचं पालन होणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. अर्थात दुर्घटना होणं हे काय प्रत्येकाच्या आपल्या तुमच्या आमच्या माझ्या हातामध्ये नसतं, पण अशा वेळेला जर काही झालं तर घाबरून न जाता आपण धीर बाळगला पाहिजे आणि हा जो सगळा स्टाफ असतो या ठिकाणी तो प्रशिक्षित असतो आणि काही सेकंदामध्येच ते आपल्याला वाचवण्यासाठी अर्थात तिथून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू करण्यासाठी येत असतात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.